अरे मुंबई शहरामध्ये मराठी टक्का हा कमी होत चाललेला आहे आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जात आहे. त्या मराठी माणसाला मुंबईमध्ये पुन्हा एकदा स्थायिक करण्यासाठी, मराठी माणसाला पुन्हा एकदा मुंबईमध्ये फुलवण्यासाठी मला असं वाटतं की हे व्यासपीठ खूप मोठ्या प्रमाणावरती काम करेल. आणि याच्यातनं हाच एक संदेश जातो की नुसती मराठी माणसांच्या नावाने भावनिक आव्हानं करून मराठी माणसाचा उद्धार होत नाही. नुसत्या आव्हानांनी किंवा नुसत्या घोषणांनी कुणाचं पोट भरत नाही, कुणाच्या डोक्यावरती छत मिळत नाही, परंतु खऱ्या अर्थानं एक काम होणं आवश्यक आहे आणि त्या मराठी तरुणाला संधी देणं हे आवश्यक आहे. आणि ती संधी किंवा त्याचा प्लॅटफॉर्म हा या आपण बोलूया या माध्यमातून हा तयार झालेला आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाची ही मदत या अशा प्रकारच्या कॉन्सेप्टला ही मिळेलच. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही गेल्या 2-3 दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जाण्यापासून आपण रोखणार आहोत, त्याला हद्दपार होण्यापासून आपण रोखणार आहोत. आणि त्यामुळे कुठेतरी एक चांगली सुरुवात ही झालेली मला दिसत आहे. मराठी माणसांच्या नावावरती जे राजकारण चालतं आहे ते कुठेतरी ह्या म्हणजे जे व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे ते कुठेतरी थांबेल किंवा लोकांमध्ये एक प्रबोधन होईल. मला असं वाटतं की मराठी माणसाच्या नावावरती राजकारण करून काही लोकांनी आपली घरं ही गेल्या 25-30 वर्षामध्ये भरलेली आहेत, काही लोकांनी आपली जमीनदारी त्याच्यामध्ये स्थापन केलेली आहे आणि मराठी माणूस तर आहे तिथेच आहे किंवा मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या व्यासपीठाच्या माध्यमातून मराठी तरुणांचं प्रबोधन होईल, मराठी तरुणांना त्यांना कुठे कुठे संधी मिळू शकते याच्याबद्दल माहिती तर मिळेलच, परंतु मराठी माणसाच्या नावाने आत्तापर्यंत आम्हाला उल्लू कोणी बनवलं याचाही उलगडा हा मराठी तरुणाला येणाऱ्या काळामध्ये होईल. सर, कशा प्रकारचा रिस्पॉन्स होतोय मागील कित्येक दिवसापासून ज्या आपण बोलण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार होतो? नाही, चांगलाच रिस्पॉन्स आहे. आज पहिल्याच कार्यक्रमाला एवढी मोठ्या संख्येने इथे लोकं आलेली आहेत आणि लोकं मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून आलेली आहेत. आणि मला असं वाटतं की कुठल्याही चांगल्या कामाला हा चांगला रिस्पॉन्स मिळतोच. आणि नवीन प्रकारची संकल्पना आहे आणि खरी तर अशा प्रकारची संकल्पना ज्यांनी आजपर्यंत मराठी माणसाच्या नावावरती राजकारण केलं त्यांनी करायला पाहिजे होती, पण कुणीतरी टक्केवारीमध्ये कुठेतरी बिझी होतं आणि त्यामुळे अशा प्रकारची संकल्पना ही आणण्यासाठी किंवा मराठी तरुणांना हात देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. आणि त्यामुळे सुधीर भोडनी अशा प्रकारची संकल्पना उभी केलेली आहे, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. थँक्यू सर. त्याबाबत काय म्हणाल, आपलं काय म्हणाल? हे वेगळं एक उपक्रम आहे. सुधीर भाऊ भोड यांनी हे हा उपक्रम राबवायचा प्रयत्न केला की मराठी माणसं व्यवसायात नसतात ती का, तर त्यांना एक एनकरेज करण्यासाठी हा कार्यक्रमाचं केला. तेव्हा मी माझे काही गोष्टी सांगितल्या, म्हणजे आमचा व्यवसाय म्हणजे एकच सिनेमा, तर सिनेमा करताना मला काही त्रास झाला, अडचणी आल्या, त्या फक्त माझी ती मेंटॅलिटी नव्हती. व्यवसाय करण्याची माझी मेंटॅलिटी नव्हती की व्यवसाय करण्याची बुद्धी लागते, ती बुद्धी माझ्याकडे नव्हती. त्यामुळे काही मला अडचणींना सामोरं जावं लागलं आणि तेच त्या अडचणी येऊ नयेत की जर आल्या त्या फेस कशा करायच्या. व्यवसाय करताना तुमचं टेम्परामेंट काय पाहिजे, तुम्ही कसे एकत्र यायला पाहिजे, तुम्हाला काय सहकार्य मिळणार आहे, हे सगळं शिकवलं होतं. हे पहिल्यांदा होतं माझ्या, मी तर इतक्या वर्ष बघतो आहे, हे पहिल्यांदा होतं की सगळ्यांना एकत्र जमवून बाबा आम्ही असं असं करतो त्याचा तुम्ही लाभ घ्या, म्हणजे मराठी माणसांनी एकत्र या आणि व्यवसाय करा, आम्ही तुम्हाला मदत करू, पैशाच्या रूपाने म्हणा की आणखी कुठल्या वेगळ्या रूपाने म्हणा, आम्ही तुम्हाला व्यवसाय करण्यास सहकार्य करू, तुम्हाला आम्ही उभं करू. हा जो उपक्रम आहे पहिल्यांदा बघतो आहे आणि खूप स्तुत्यचा उपक्रम आहे, त्यामुळे सुधीरभाई भोडना खूप 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 कौतुक. आणि मराठी तरुणांना आपण काय एक मेसेज द्याल सर? मराठी तरुण तेच आहे, मराठी तरुण म्हणतं काय होतं की शिका, आज हुशार आमची आहेत, 98-97% होणारी मराठी माणसं आमची आहेत, आमची मराठी मुलं आहेत, पण ते एवढ्या टक्केवारी मिळवल्यानंतरसुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, नंतर मग ते फ्रस्ट्रेट होतात. पण त्यांनी काहीतरी सुरुवातीपासून व्यवसाय इतके व्यवसाय आहेत ते व्यवसाय करायलाच हवं. ज्यांना नोकरी मिळाल्यात ते सुखी आहेत, पण ज्यांना ज्या नोकऱ्या मिळत नाही आहेत त्यांनी काय करायचं? तुम्ही हुशार आहात, तुमची हुशारशी वाया घालू नका, फ्रस्ट्रेट होऊ नका. त्यासाठी सुधीरभाऊ भाऊंनी त्याचा उपक्रम राबवलं आहे, त्याचा लाभ घ्या. ते काही कालांतराने ॲप येईल, त्याचं साईट येईल, त्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळू शकतो. मराठी माणसांच्या राजकारणावर जो काय राजकारण होतं त्यावर काय बोलणार? मला नाही माहीत मराठी माणूस राजकारण करतो, मला मी कधी कोणाचे राजकारण नाही केलं, माझ्याबद्दल कोणी राजकारण नाही केलं, त्याबद्दल बोलणार. कारण मी म्हणतो ना की मराठी माणसं ही खूप हुशार आहेत, खूप शूर आहेत, धाडसी आहेत, फक्त हे असं असं करा हे फक्त त्यांना जाणून द्यावं लागतं. राजकारण आय डोंट.
सर थोडे आमचे सुधीर भाऊ आहेत. फार अतिशय सुंदर उपक्रम आहे म्हणजे मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे, धंदा केला पाहिजे याच्यासाठी हा उपक्रम आज त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि याचा व्याप आता पुढे वाढतच जाणार आहे. मला असं म्हणायचं की व्यवसाय नोकरी कुठलाही काही जो उद्योगधंदा आहे आपण हा करायला हवाच आपल्या उदरनिर्वाहासाठी. मुळात काय होतं, मराठी माणूस खूप घाबरतो, कर्ज घ्यायला घाबरतो, परत कोणाकडून मदत घ्यायला घाबरतो. उद्या तो धंदा झाला नाही तो आपण खेळायचा कसा, ह्या विचारामुळे ना तो धंदा जास्त पडत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की ना कुठलंही काम करताना आधी आपण तो मनात वाईट विचार आणू नये, आधी आपण प्रयत्न तर करा, मग आपण काय होईल त्याला सांगू. काय होतं, हा मला सपोर्ट करत नाही, तो मला सपोर्ट करत नाही. मी मगाशी बोललो की मी सुद्धा व्यवसाय करतो कपड्याची, माझ्या काही आप्तिष्टांनी म्हणा किंवा काही मी काही कारणामुळे माझा धंदा बुडाला आणि परत मी उभा राहू शकलो नाही. पण मला आत्ता असं वाटतं आहे हा संपूर्ण उपक्रम बघून की मी का नाही प्रयत्न केला, मी तो प्रयत्न करायला हवा होता. एकदा पडलो दुसऱ्यांदा उठलो असतो कसं. तर प्रयत्न करा, एकामेकाला सहकार्य करा असं माझं म्हणणं आहे. सहकार्य करून माणूस मोठा खरंच होतो. आणि कुठलंही काम करताना लाजण्यासारखं काही नाही, तो कुठलाही छोटा का धंदा असे ना त्याच्यात लाज वाटण्यासारखं काही नाही. तुम्ही एखादं काम करत असता जेव्हा ते तुम्ही काम जेव्हा मोठं करता तेव्हा तुमचा नावलौकिक अगदी जगभर वाचतो. म्हणून कुठल्याही कामाला तुम्ही लाजू नका, पहिल्यांदा प्रयत्न तरी करा, काम करा, नोकरी करा. तर मला असं वाटतं आहे हा चांगला उपक्रम जो यांनी हा राबवलेला आहे आणि याच्यातून तुम्हाला बरीचशी माहितीसुद्धा मिळणार आहे. तर कुठेही न घाबरता, कुठेही न लाजता तुम्ही आपापला उपक्रम कुठला काम किंवा हा व्यवसाय सुरू करा आणि त्याच्यात यशस्वी व्हा. तर ही जी संकल्पना आपण राबवली आहे, जी सुरुवात केलेली आहे, नेमकी संकल्पना कशी काय आली आपल्या डोक्यात, त्याबाबत काय म्हणा. संकल्पना अशी आहे की संपूर्ण भारतातून परप्रांतीय जे मुंबईमध्ये आले, मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिलं की मुंबईमध्ये व्यवसाय करण्याच्या संधी खूप आहेत. इथे व्यवसायाचे नवीन नवीन व्यवसाय म्हटलं जातं की मुंबईमध्ये दगड पण विकला जातो. मग हा दगड न विकता मुंबईतला मूळ मुंबईकर, जसं पूर्वी मिल होत्या आता मॉल झाल्या, आणि हा जो मिल ते मॉल हा प्रवास मुंबईकरांनी पाहिला. मुंबईची प्रगती झाली पण मुंबईकराची प्रगती झाली का, मूळचा मुंबईकर त्यात प्रगती करून घेतली आहे का, तर ते कुठे दिसत नाही आहे. आणि म्हणूनच आज मुंबईतला मूळ मुंबईकर 70% मुंबईच्या बाहेर गेला आहे आणि राहिलेले 30% आहेत. आता आमची इच्छा आहे की ह्यांनी बाहेर गेले नाही पाहिजेत. आणि त्याची कारणं काय होती, 70% बाहेर गेले, ते बाहेर का गेले, कारण की ते नोकरदार वर्ग होता. आपली मेंटॅलिटी होती की आपण नोकरी केली पाहिजे. सर्वसाधारण कुटुंबातली जी मराठी लोकं आहेत ते आपल्या मुलांना नोकरी करण्यासाठीच प्रोत्साहन देत असतात. तर आता आम्ही हा जो आमचा हा उपक्रम आहे यातून आम्ही लोकांना सांगतोय, मराठी माणसाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की मुलांना व्यवसाय करण्यासाठी आपण प्रवृत्त करा, प्रायोरिटी द्या व्यवसायाला. लहान लहान बिझनेसेस आज मुंबईमध्ये इतके मोठे आहेत की त्याचा विचार लोक करत नाहीत, पण तो विचार आज लोकांपर्यंत आम्ही पोहोचवणार. राजकारण्यांची मदत घेणार का? मुळात आम्हाला राजकारण्यांची मदत नको आहे, कारण की मराठी माणूस हा स्वतः खूप मजबूत आहे, शूर आहे. सर्वांना मराठी कीर्ती ही महान आहे, लोकांना माहिती आहे. आणि ही जी गोष्ट आहे व्यवसाय करण्याची, तर मराठी व्यावसायिक आहेत. खूप साऱ्या वेबसाईट मी बघितल्या, पाहिल्या. मी मुंबईकर, मी उद्योजक होणार, मी व्यवसाय करणार, अशा पद्धतीचे व्यावसायिक एकत्र येत आहेत मुंबईमध्ये. असे प्लॅटफॉर्म आहेत, पण व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या जी लोक हवेत ती नाही आहेत. आणि म्हणून आम्ही हा उपक्रम असंच करून ठेवणार आहोत आणि लोकांना घरी घरी जाऊन सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण व्यवसाय करायला पाहिजे. ओके, थँक्यू.